विधीचा दिवस म्हणजे सगळ्या बहिणी आपल्या भावाला ओवाळण्यासाठी माहेरात जात असतात. म्हणून म्हटलं चला मग माझ्या माहेरात. माझं सासर भुसावल म्हणजे कुरापानाचं गाव आणि माझं माहेर खडचाणं म्हणजे पहूरकडे. तर तिथून जाताना रस्त्यामध्ये वाघूर नदीचं धरण लागतं. तर ते वाघूर नदीचं धरण जे की मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घेतलं तर हे तुम्हाला दिसतंय ते वाघूर नदीचं धरण. या वर्षी पाऊस खूप जास्त पडला आणि त्यामुळे 95% धरण भरलेलं होतं. पण आता सध्या पाणी नाही आहे पण खूप सारं पाणी होतं. तर खूप छान वाटलं आणि मला वाघुडचं धरण बघायला फार जास्त आवडतं. म्हटलं चला तुमच्यासोबत देखील शेअर करूया. आणि गाडी होती म्हणजे मोटरसायकलवर आम्ही जात होतो त्यामुळे इतकं असं व्हिडिओ क्लिअर शूट झाला नाही. थोडा घाईघाईत किंवा असं पळताना शूट झालेला आहे. तर तेवढं तुम्ही समजून घ्या. आणि जाताना पार्थ झोपी गेला होता. अगदी गाडीवर बसल्यानंतर पार्थला झोप लागते. आणि हे माझ्या पप्पांचा जुगाड म्हणजे बॅग धरायचं काम नाही काय नाही. बॅग व्यवस्थित मागे बांधून घ्यायची म्हणजे ती पडणार नाही आणि आपल्याला धरायचंही काम नाही. तर इथे पार्थ झोपे आला होता आणि पप्पांना बघा कसा धरून बसलेला आहे. मग त्याला जाग आली आणि मग तो बघत होता की आपण कुठे आलो काय आलो. तर त्याला फार एन्जॉय होतो जेव्हा तो गाडीवर जातो. आणि माझ्या पप्पांची गाडी जी आहे तर ती बटनाची आहे तर तो बटन दाबून गाडीसुद्धा चालू करतो. त्याला फार आवड आहे. आणि तिकडून येताना नेरी लागते आणि इथे ना बाजार भरतो नेरीचा. मला आठवतं करमाडला माझ्या मामाचं गाव आहे. तर लहानपणी सगळेजण आपल्या मामाच्या गावाला जात असतात तसं मीही माझ्या मामाच्या गावाला जायची. तर ही नदी आहे आणि नदीजवळ इथे म्हणजे नदीच्या वरती आणि गावाजवळ तिथे बाजार भरायचा मंगळवारी खूप मोठा. तर पाणी असायचं तेव्हा माझे आजोबा आणि मी व्यवस्थित त्या पाण्यामधून जायची. फार मजा यायची. तर नेरीजवळ आल्यानंतर हा व्हिडिओ मी शूट केला. म्हटलं आपल्या लहानपणची आठवण होते. तर इथून गेल्यानंतर हा हायवे लागतो. नेरीहून पुढे गेल्यानंतर आज मी तुमच्यासोबत एक छान असं मंदिर म्हणजे भवानी मातेचं जे मंदिर आहे तर ते शेअर करणार आहे. इथे आजूबाजूला केळीचे चिप्सचे दुकानं आहेत आणि तिथे फार ताजे केळीचे चिप्स मिळतात. आणि इथे भवानी मातेचं मंदिर आहे. हे इथे जागृत स्थान म्हटलं जातं. आणि नवरात्रामध्ये इथे जत्रा भरता. हे जे तुम्हाला पटांगण दिसतंय ना तर या पटांगणामध्ये जत्रा भरते आणि खूप सारी गर्दी असते नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये. तर इथे पार्थ देवाच्या पाया पडण्यासाठी आतमध्ये जातोय. म्हटलं आपण जर इथून जातोच आहे तर देवीचं दर्शन घेऊन घेऊया आणि पार्थचंसुद्धा पाया पडणं होऊन जाईल. तर त्यामुळे आम्ही देवीचं दर्शन घ्यायला आलो. आणि म्हटलं चला मंदिर खूप छान आहे आणि जागृत देवस्थान आहे तर तुमच्यासोबत नक्की शेअर करू. इथे जवळपास जे लोक राहत असतील तर त्यांना माहीत असेल की भवानी मातेचं मंदिर फार मस्त. खूप सारे भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. तर इथे होम यांनी इथे आहे तर त्याच्या आम्ही इथे पाया पडून घेतल्या. पाडातला भूक लागली होती नेरीहून आम्ही केळं घेतले तर तो केळं खातोय. तर इथे छान असा मोठा घंटा आहे आणि इथे समोरच देवीचं मंदिर आहे आणि खूप छान वाटतं. आणि नवरात्र आता होऊन गेली तर इथे मंदिराला कलर वगैरे केलेला आणि खूप मोठं असं नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातो. एवढं मोठं हे पटांगण आहे आणि इथे आता भरपूर अशा सोयीसुविधा त्यांनी केलेल्या आहेत. इथे बसण्यासाठी सोयीसुविधा केल्या आहेत. मागे ते पाण्याची टाकी वगैरे दिसते. इथे गणपती बाप्पा आहेत आणि तिकडे पाण्याची टाकी वगैरे दिसते. ही मंदिराची मागची साईट. आणि इथे खूप सारे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि खूप छान वाटतं. तिकडे एक विहीर आहे पण तिथे विहिरीला पाणी नाही. मी जवळ जाऊन पाहिलं होतं. तर बघू शकता तुम्ही किती लोक इथे दर्शनाला आलेले आहेत. पण छान वाटतं इथे. मला तरी खूप मस्त वाटलं. तर छान मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे. चला म्हटलं तुमचंही दर्शन होऊन जाईल देवीचं म्हणून व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. पाडातला फार मजा येत होती कारण खूप असं मोकळं पटांगण आणि खूप छान प्रसन्न वातावरण येते होतं. तर पार्थनंसुद्धा व्यवस्थित आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला. आम्हीसुद्धा आशीर्वाद घेऊन घेतला. किती छान अशी बोलकी देवीचा चेहरा दिसतोय. खूप छान वाटलं. मी हळदी कुंकू लावून व्यवस्थित पूजा करून घेतली. नवरात्रामध्ये फार महत्त्व दिलं जातं आणि इथे बऱ्याच जणी ओटी भरण्यासाठी येतात. प्रचंड अशी गर्दी इथे असते नवरात्रामध्ये. मी लग्नाच्या आधी इथून माझं माहेर जवळ आहे तर लग्नाच्या आधी यायची मी इथे नवरात्रामध्ये जत्रा वगैरे असायची इथे पाहण्यासाठी. पण लग्न झाल्यानंतर नाही येत आहे. बट एवढ्या दिवसांनी दर्शन घेऊन खरंच खूप मन प्रसन्न झालं आणि खूप बरं वाटलं. तर हे एवढं मोठं पटांगण जे दिसतंय ते समोरचं पटांगण आहे आणि समोरच हायवे आहे. तर इथे बघा इतकं छान झाडं झुडपं त्यांनी लावलेली आहेत आणि खूप मस्त वाटलं. खूप छान वाटलं इथे. अरे बापरे.
पार्थनं मस्तपैकी बटन दाबून गाडी चालू केली होती. तर इथे भवानी मातेचं मंदिर झाल्यानंतर पाळधी हे गाव लागलं. त्याच्या आधी देवपिंपरी फाटा, माळपिंपरी फाटा तर हेही लागले आधीत, पण मी काही ते शूट केलं नाही. पाळधी हे गाव लागलं आणि इथून अगदी जवळच खडताना हे गाव आहे. सुरुवातीला पहूरकडून खडतानाला जायचे, पण हे मधला रस्ता जो आहे ना, तर तो आता नवीन बांधकाम झालेला आहे, चांगला रस्ता आहे, त्यामुळे आम्ही इथून गेलो. हे जे तुम्हाला दिसतंय ना, ते माझ्या मायरची मराठी मुलांची शाळा आहे. इथे खडताना असं लावलेलं आहे पाटी, तर इथून खडताना गाव लागलं. मागे तुम्ही पाहिलं ते भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिथेसुद्धा नवरात्रामध्ये खूप छान मजा येते गरबा आणि टिपऱ्या खेळण्यासाठी. तर इथे आमचं गाव लागलेलं आहे, आमचं गाव म्हणजे माझं माहेर लागलेलं आहे. आणि इथून हा रस्ता पाहिला ना तर मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवतात. जेव्हा मी शाळेत असायची तेव्हा माझ्या मैत्रिणीसोबत पायपायी आम्ही इथून यायचो. तर इथे वड लागला म्हणजे आमच्या गावाची सुरुवात होते. आणि इथे मारुतीचं आणि मंदिर, महादेवाचं मंदिर जे की तुम्ही पाहिलं, आणि ही पहिलीच गल्ली इथून गेल्यानंतर अगदी जवळच आमचं घर आहे. आणि जवळ म्हणजे गावाच्या सगळ्यात शेवटी नदीकाठी माझ्या मम्मी पप्पांचं, माझं माहेर, माझ्या भावाचं घर आहे. आणि खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर जेव्हा मुलगी माहेरी जाते तेव्हा तिला खूप आनंद होतो आणि तिच्या आनंदाची काही सीमा राहत नाही. आणि इथे शेजारीच माझ्या पप्पांनी नवीन दुकान टाकले, तिथे माझा भाऊ होता. तर इथे मी घराजवळ आलेली आहे आणि हे आहे माझं माहेरचं घर. इथे माझी मम्मी तांदूळ नेसत बसलेली होती आणि पार्थ आल्यानंतर लगेच ती पार्थला घेण्यासाठी पुढे आलेली. तर मी माझ्या माहेरी आलेली आहे. माहेरात पोचल्यानंतर मस्तपैकी मी आराम केला. नंतर संध्याकाळी 6:45 मी हा व्हिडिओ करायला घेतला. मम्मी संध्याकाळची चहा ठेवती आहे आणि पार्थचीसुद्धा मस्ती चाललेली आहे. गावाला फार थंडी वाजते त्यामुळे पार्थला स्वेटरसुद्धा घातलं आहे. तर आजच्यासाठी एवढंच, कारण आता मी पण गरमागरम चहा पिते आणि थोडासा आणखी आराम करते. तर पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.